हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर आज आपण एक अशाच नवीन विषय घेऊन येत आहो आणि त्याची माहिती मिळवणार आहोत. तर तुमच्या घरामध्ये गूळ तर इझिली अवेलेबल असतो आणि कदाचित थोडस आठवलं तर आठवेलही की तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींनी, आजींनी, आजोबांनी कुणी सांगितलं असेलच की दिवसातून एकदा तरी गूळ खावा, झोपण्याआधी किंवा सकाळी. तर का खावा याचे आपण उपाय बघणार आहोत, फायदे बघणार आहोत की गूळ खाल्ल्याने शरीरात काय काय फायदे होतात. चला तर बघूया. गूळ खाल्ल्याने प्रथमतः शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. रोज गूळ खाल्ल्याने स्वास्थ्य उत्तम राहतेच. तर याचे आपण काय काय आहेत फायदे ते आपण कमीत कमी वेळात बघणार आहोत. चला तर बघूया. दररोज गुळामधील लोह आणि कॅल्शियम मुळे स्नायू आणि सांधांचे दुखणे हे कमी होते. गुळ आपल्याला पचन आणि वायू सारख्या समस्यांपासून मुक्त करते, तसेच आपले पोट निरोगी ठेवते. दररोज पाण्याबरोबर गुळ घेतल्यास पोटाची ही समस्या कायमची सुटू शकते. गुळाचे सेवन पचन क्रिया वाढवते. ज्यांना अपचन, आतड्यांचे आजार, अतिसार यांसारख्या समस्यांनी त्रासलेले आहेत त्यांच्यासाठी गुळाचे सेवन हा एक अतिशय चांगला पर्याय. हिवाळ्यात होणाऱ्या दिनचर्येत आजारापासून गुळ वाचू शकतो. हिवाळ्याच्या वेळी गुळाचा चहा, यामुळे शरीर उबदार राहते आणि थंडीपासूनही बचाव देखील होते. गुळात आपल्या शरीरासाठी फायदेशीर असे अनेक गुणधर्म आहेत. गुळ आपले रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर आपल्याला घशा किंवा फुफ्फुसासंबंधित कोणत्याही प्रकारचे संसर्ग आढळल्यास गुळ आपल्याला नक्कीच मदत करेल. गुळ रोगप्रतिकार शक्ती वाढवतेच, त्याचबरोबर रक्तदाबावरही नियंत्रण ठेवण्यास मदत करते. जर आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर गुळासोबत शेंगदाणे खाणे हा एक उत्तम पर्याय. म्हणूनच डॉक्टर देखील ह्या हिमोग्लोबिनची कमतरता असल्याने गुळाचे सेवन करण्याची शिफारस करतात. गुळाच्या सहाय्याने आपण कावीळपासून मुक्त होऊ शकतात. त्याचबरोबर कावीळचा सर्वात सोपा आणि देसी उपचार म्हणजे गुळ. जर आपण कावीळ रोगाने त्रस्त असाल तर रोज गुळ खाल्ल्यास आराम मिळेल. जर दिलेल्या गुळाचे सर्व फायदे आपल्या आरोग्यासाठी खूप सारे फायदेशीर ठरतात. गुळाचे सेवन तुमची पचनक्रिया तसेच आतड्यांच्या कार्यांनाही नियंत्रित ठेवते. अनेक गुणांनी समृद्ध असा गुळ तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि खूप सारे फायदे घ्या. तर चला आपण सगळे आजपासूनच गुळाचे सेवन करण्यास सुरुवात करूया. तर वर दिलेली गुळाची फायदे आणि त्याचे लाभ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.